द डायरी ऑफ खोका सरकार सिनेमा बनवणार. खोक्यांवरनं संजय राऊतांची पुन्हा टोलेबाजी. राऊतांच्या टीकेवर भाजप शिंदे गटाचा संताप. भाजप शिंदे गटावर घणाघात करण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत. देशात केरला स्टोरीज वरनं वातावरण तापलेलं असताना याच सिनेमाचा संदर्भ देत संजय राऊतांनी शिंदे भाजपवर निशाणा साधला. आम्हीही लवकरच द डायरी ऑफ खोका सरकार असा सिनेमा बनवतोय अशी उपरोधिक टीका संजय राऊतांनी केली. डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार हम लोग सिनेमा बना रहे. जब ये डायरी वो डायरी वो स्टोरी तो खोका स्टोरी भी आ जाएगी ना. मैं विवेक अग्निहोत्री और एक केरला स्टोरी के प्रोड्यूसर को स्टोरी देने वाला हूँ. ये खोका स्टोरी तो है, ये बहुत बड़ी एक हिस्टोरिक फिल्म बन जाएगी और उसमें आदमी कम और खोके ज्यादा रहेंगे. संजय राऊतांच्या या विधानाचा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खास शैलीत अवघ्या 3 शब्दात समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले. कोण संजय राऊत? संजय राऊत म्हणाले. कोण? महाराष्ट्र. कोण? खोका असं पुस्तक मी लवकरच काढणार. कोण संजय राऊत? तर राऊतांच्या या विधानामुळे शिंदे गटाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा मात्र चांगलाच संताप झाला. संजय राऊतने एकदा तरी सिद्ध करून दाखवावं. दिल्ली हायकोर्टने बोलवलेलं आहे तुम्हाला, तिथं सिद्ध करून दाखवा. कोणी मनुष्य विकायला बसलेला नसतो, ते स्वतः विकायला बसलेलं असेल तर त्यांनी स्वतःला विकावं. आम्ही कोणी स्वतःला विकलेलं नाहीये. थोडी तरी लाज वाटली पाहिजे असं खोटं बोलायला. आणि लाज लज्जा सोडलेली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाहीये. कधीतरी ह्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. आणि ह्या लोकांची जाऊन घरं बघा, या लोकांची जाऊन गाड्या बघा, या लोकांचे काय व्यवसाय आहेत ते बघा आणि मग कुठून आली ही आलिशान घरं. तर संजय राऊत लवकरच डायरी ऑफ दिशा सालियन सिनेमा बनवण्याच्या तयारीत आहेत अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांना टोला लगावला. माझ्या माहिती अनुसार तर डायरी ऑफ दिशा सालियन हा चित्रपट आदित्य ठाकरेच्या रागापोटी संजय राऊत काढण्याच्या फिरकीमध्ये फिराकमध्ये आहे, तयारीमध्ये आहे. कुठल्या निर्मात्याशी बोलणं चाललंय, कुठले कलाकार नक्की झालेत याची माहिती मी तुम्हाला लवकरच देतो. खोके आणि ओकेच्या घोषणेवरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता राऊतांनी द डायरी ऑफ खोका सरकार बनवणार असल्याचा टोला लगावलाय, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे Zee 24.